चांदवड तालुक्यातील चा पा ता दुगाव येथील काकडे वस्ती पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे दुगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं तीन वर्षापूर्वी काकडे वस्तीवर पाण्याची टाकी बांधण्यात आली खरी परंतु आजपर्यंत या टाकीत पाण्याचा एक थेंबही आलेला नाही वस्तीवरील स्त्रियांना पिण्याच्या पाण्यासाठी थी, शेतातील विहिरीवर जावे लागते पावसाळ्यात पाय घसरून काही अनुचित प्रकार घडला तर त्यास दुगावेतील सरपंच उपसरपंच ग्रामसेवक जबाबदार असतील अशी भूमिका काकडे वस्तीवरील ग्रामस्थांनी घेतली आहे यापूर्वी वेळोवेळी वेड़ तोंडी लेखी निवेदने देऊनही उपयोग झाला नाही पाण्याच्या टाकीत लवकरात लवकर पाणी पोचवून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थ बाजीराव सोनवणे सुनील सोनवणे सोपान सोनवणे पुंडलिक सोनवणे यांनी दिला आहे या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन न्याय देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे वेधन्यूज साठी प्रतिनिधी योगेश राऊत दुगाव